कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने फिर एक बार किसान और लाउडस्पीकर के मुद्दे को लेकर मोदी सरकार पर आरोप लगाया है। केंद्रातल जे बीजेपी सरकार जे है नरेंद्र मोदी त्यांनी तीन काळे जे कायदे आणले त्यांनी त्याच्या विरोधात एक वर्ष शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत होते आणि त्याच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री त्यांच्याशी बोलायलाही तयार नाही आणि आज पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची हालत जी खराब करून ठेवलेली आहे त्यांच्याकडे पहिले लक्ष केलं पाहिजे। महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि बाजूनच राहील। भोंग्याचं राजकारण त्यांची दिल्लीतली खुर्ची भाजपचं जे जनमत जे कमी होत चाललं देश 50 वर्ष त्यांनी मागं केलं आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी धार्मिक राजकारण उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे।